बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर आणि जळगाव जामोद या दोन तालुक्यामध्ये आदिवासी समाजाची मोठी लोकसंख्या आहे त्यामुळे हा परिसर आदिवासी बहुल भाग म्हणून ओळखला जातो या भागातील आदिवासी बांधव अजूनही त्यांचे राहणीमान आणि परंपरागत संस्कृती जतन करत जीवन जगत आहेत या जमातीमध्ये शिक्षणाचा अभाव असल्याने कुपोषित बालकांचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येते त्यामुळे प्रामुख्याने या भागामध्ये आरोग्य विभाग आणि महिला बालकल्याण विभागामार्फत कुपोषण प्रमाण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जातात आणि त्यामध्ये माध्यमातून जिल्ह्यातील कुपोषित बालकांचा सर्व्हे नुकताच करण्यात आला यामध्ये मागील वर्षाच्या तुलनेमध्ये यावर्षी बालकांमध्ये कुपोषणाचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले आहे त्यामुळे शासन स्तरावर राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांचा फायदा होताना दिसत असल्याचे मत महिला आणि बालकल्याण विभागाचे अधिकारी अशोक राममाने यांनी व्यक्त केले दोन हजार अठरापासून पोषण अभियानाची सुरुवात आपल्या संपूर्ण भारतात झालेली आहे आणि त्या अनुषंगानं कुपोषण निर्मूलनासाठी म्हणून महाराष्ट्र संपूर्ण जिल्हा जिल्ह्यात जिल्हा परिषद शहरी विभाग आणि इतर विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जो कार्यक्रम चालवला जातो तर त्या अनुषंगानं कुपोषण निर्मूलनासाठी म्हणून मी आपल्या जिल्ह्यावर जिल्ह्यातील परिस्थिती या ठिकाणी सांगण्याची इच्छा जाहीर करतो सद्यस्थितीचे कुपोषणाचं जे प्रमाण आहे जर कधी आपण आपल्या जिल्ह्याचं त्या ठिकाणी कम्पेअर केलं तर भारतात पस्तीस पॉईंट सात टक्के आहे महाराष्ट्रातलं अकरा पॉईंट नऊ टक्के आहे आणि एन एफ एच एस फाईव्हमध्ये जो बुलढाण्याचा सर्वे झालेला होता तर त्यामध्ये ते त्याचं प्रमाण हे चौदा पॉईंट आठ टक्के आहे ओवरऑल जर कधी आताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये आय सी डी एसचा जो सर्वे आहे या अनुषंगाने जर कधी बघितलं तर आपण ए सी डब्ल्यू एम्ल्यू डब्ल्यूचे जे प्रमाण आहे आठ पॉईंट तेरा टक्के आहे आणि सॅम मॅमचं जे प्रमाण आहे तर ते एक पॉईंट बेचाळीस टक्के आहे ओवरऑल संपूर्ण नऊ पॉईंट पंचावन्न टक्केच्या दरम्यान आहे याच्यामध्ये एन एफ एच एस फाईव्हचा सर्वे आणि आताचा जो सर्वे आपण जो जर कधी कम्पेअर केलं तर त्याच्यामध्ये पाच टक्क्यांनी आपण आपला जिल्हा हा कमी झालेला दिसून येतो म्हणजेच या ठिकाणी कुपोषणाचं निर्मूलन थोड्या का प्रमाणात होईना परंतु याच्यामध्ये सुधारणा दिसून येते याच्यामध्ये काही जे तालुके आहेत याच्यामध्ये आदिवासी एरिया आहे तर त्या आदिवासी एरियामध्ये त्यांच्या काही रूढी परंपरा आहेत की त्याच्याम त्याच्यामध्ये जे लग्न अगोदर होणं पण लवकर होणं त्यांना त्या पद्धतीनं आहाराचं सेवन न होणं या परिस्थितीमुळे त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त जे जे प्रमाण आहे तर ते थोडंसं या जिल्ह्याचं प्रमाण वाढवण्यासाठी ते सहाय्यभूत ठरतं याच्यामुळे आपण आता कोरोनाची परिस्थिती असल्याकारणाने या ठिकाणी आपण टेक होम रेशनचा पुरवठा त्या ठिकाणी येतो काही काही ठिकाणी अशा तक्रारी इतरांच्या माध्यमातून मला समजतं आहे की त्या ठिकाणी आपण जो टेक होम रेशन आहार देतो अगोदर आपण अंगणवाडी स्तरावर द्यायचो तर तो, तो संपूर्ण खातात किंवा नाही याची जबाबदारी ही संपूर्ण सेविकांकडून तपासून घेतली जात होती त्यांच्या निरीक्षणाखाली ते, ते सगळं दिलं जात होतं परंतु घरी केल्या कारणानं जे पालक मंडळी आहेत ते त्या आहाराचा जो पुरवठा आहे तर तो काही आपल्या व्यसनासाठी वगैरे त्याचा विकण्याचा जो कार्यक्रम करतात तर ते होता कामा नये या अनुषंगानेही आपण प्रयत्नरत राहणार आहोत आणि जो आहाराचा पुरवठा आहे तर ते जे लाभार्थी आहेत गरोदर माता आहेत स्तंदा माता आहेत किशोरवयीन मुली आहेत कुपोषित बालकं आहेत ह्यांनाच मिळावं याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत ओव्हरऑल जो आपण ग्रोथ मॉनिटरिंगसाठी जो पंधरा हो ते तीस जो कालावधी आपण निवडलेला होता याच्यामध्ये आरोग्य विभाग आणि आय सी डी एस यांच्या संयुक्तविधेमध्ये ग्रोथ मॉनिटरिंगचा कार्यक्रम ह्या ठिकाणी आरो